हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहात 10 लाख रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. स्पोर्ट्स बाईक चोरीची असल्याने कारवाई टाळण्यासाठी विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 लाखाची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली होती. सापळा रचून आरोपीला तडजोडीत 10 लाख रुपये स्वीकारताना शुक्रवारी ACBने रंगे हात पकडले आहे. आमच्याकडं तक्रारदारांनी तक्रार दिली, त्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतली. तक्रारदारांचा मुलगा हा व्यवसायाने गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो, मोटरबाईक. त्यांनी पनवेलवरून गाडी खरेदी केली होती. त्याचा संशयावरून LCBचे हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी तक्रारदारांच्या मुलाला ताब्यात घेतलं होतं परवा, आणि तुमच्या विरुद्ध चोरीची फिर्याद गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यानंतर मोका लावण्यात येईल. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी त्यांना मागणी केली होती. त्यावरून तक्रारदारांनी आमच्याकडे काल तक्रार दिली. तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याचं काल व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशन दरम्यान हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी 25 लाख रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज त्यांनी 10 लाख रुपये स्वीकारलं, त्यांना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेले आहे. संबंधित कर्मचारी विजय कारंडे हेड कॉन्स्टेबल आणि किरण गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, ही कारवाई करण्यात आली. SP ऑफिसच्या बाजूला जो रोड आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. मुलगा स्पोर्ट्स बाईकचा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातनं त्यानं गाडी आणली होती एक स्क्रॅप करायसाठी. ती गाडी अचानक सोमवारी LCBचे ही लोक येऊन किरण गावडे आणि विजय कारंडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे 4 सहकारी बंगल्यावर आले प्रतिभानगरला आणि गाडी घेऊन गेली. आणि गाडी घेऊन गेल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशन केल्यानंतर ती गाडी लिगल झाली. त्यानंतर त्यात कुठेही सापडत नाही असं बघितल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला आणि कशातच सापडलं नाही. म्हणून त्यांनी शेवटी आम्ही सेटलमेंट करतो, 25 लाख रुपये द्या अशी माझ्याकडे डायरेक्ट मागणी केली. सध्याची रक्कम मी देऊ न शकत असल्यामुळं मी सरळ लाचलुचपत खात्याकडं बुधवन साहेबांना संपर्क केला आणि त्या पद्धतीनं आज रोजी त्यांना पार्ट पेमेंट म्हणून 10 लाख रुपये देतो असं सांगून 10 लाख रुपये देण्यासाठी बुधवन साहेबांनी सापार असून SP ऑफिसच्या दारामध्येच त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी रंगेहात माझ्या गाडीमध्ये बसून पाठीमागं पैसे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडलेला आहे.